अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी म्हणजेच सीईटी साठी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार असल्यानं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीईटी सेलमार्फत एमएसटी सीईटी ही परीक्षा जी दरवर्षी घेण्यात येते त्या परीक्षेसाठी यावर्षी संचालक तंत्र शिक्षण यांना नोडल ऑफिसर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी तसेच फार्मसी परीक्षांसाठी पदवी परीक्षांसाठी अभ्यासक्रमांसाठी ज्यांना ही परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. स्टेट बोर्डाच्या 12वीच्या अभ्यासक्रमाच्या वर आधारित ही एमएसटी सीईटी 2017 ही परीक्षा यावर्षी 11 मे 2017 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेमध्ये 200 मार्काच्या या परीक्षेमध्ये 50 मार्क फिजिक्स, 50 मार्क केमिस्ट्री आणि 100 मार्क गणित तसेच 100 मार्क बायोलॉजी अशा प्रकारचं साधारणपणे स्वरूप असतं. 200 मार्कांची ही परीक्षा आहे. इंजिनिअरिंग तसेच फार्मसी डिग्री या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकच प्रवेश अर्ज भरायचा आहे. एकाच अर्जाच्या आधारावर आपणास या दोन्ही परीक्षा देता येतील. इंजिनिअरिंगसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स ह्या तिन्ही पेपरचे एकत्रित 200 गुण जे आहेत त्यापैकी जो स्कोअर आपला येईल त्यानुसार गुणोत्तर यादी तयार होईल. तसेच फार्मसीमध्ये औषध निर्माण शास्त्र ज्याला आपण म्हणतो या अभ्यासक्रमामध्ये ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी फिजिक्स केमिस्ट्री सोबतच बायोलॉजी 100 मार्कांचं अथवा मॅथमॅटिक्स 100 मार्कांचं यापैकी एक असे पुन्हा 200 मार्कांची परीक्षा यासाठी द्यावी लागणार आहे. या परीक्षेचा सविस्तर तपशील फेब्रुवारी 2017 मध्ये शासनातर्फे घोषित करण्यात